नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या YouTube चॅनल टेक मराठी एक्सपर्ट वर। तर मित्रांनो, पिकमेंटसाठी नुकसान भरपाई बाबत जवळपास 4.5 लाखहून अधिक जे आहे दावे दाखल करण्यात आलेले। आता ही जी अपडेट आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असेल संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या सहाय्याने बघणार आहोत। त्याचबरोबर जे शेतकऱ्यांनी दावे दाखल केलेले त्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार हे पण आपण या व्हिडिओच्या सहाय्याने बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नीट बघा, समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला कमेंट करण्याची आवश्यकता सुद्धा भासणार नाही। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर यामध्ये बघितलं तर मित्रांनो, नुकसान भरपाई बाबत 4.5 लाख शेतकऱ्यांनी दावे दाखल केलेले आहेत। ही जी बातमी आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असेल। नांदेड जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। याबाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकांतर्गत पीक विमा कंपनीकडे वैयक्तिक दावे दाखल करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते आणि त्यामुळे जिल्ह्यातून ऑफलाईन तसेच ऑनलाईन पद्धतीने 4,58,000 जे दावे आहेत दाखल झालेले आहेत। या सर्वच अर्जाचे पंचनामे सुद्धा झाल्याची कृषी विभागाकडून माहिती सुद्धा मिळालेली आहे। यामध्ये बघितलं तर जिल्ह्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर व त्याचबरोबर ऑक्टोबरमध्ये जोरदार पाऊस झाले होता। या पावसामुळे जिल्ह्यांच्या सर्वच भागात झाल्यामुळे खरीपातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। पावसाचे प्रमाण अधिक असल्याने जिल्ह्यातील अनेक मंडळात एकापेक्षा अधिक वेळा अतिवृष्टी नोंदली गेली आणि जोरदार झालेल्या पावसामुळे नदी नाल्यावर पूर आला। यात नदीकाठची पिके खरडून गेली तर इतर काही ठिकाणी पाणी साचून पिकांचं नुकसान झाले आहे आणि अतिवृष्टीत जिल्ह्यातील 7 लाखपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा 5.25 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिलेली आहे। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पीक विमा कंपनीकडे वैयक्तिक दावे दाखल करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते आणि त्यातून जिल्ह्यातील पोर्टलद्वारे बघितलं तर आणि ईमेल आणि टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून जवळपास बघितलं तर 4 लाखहून अधिक जे दावे दाखल करण्यात आलेले। दावे दाखल केल्यानंतर शेतकऱ्यांचे पंचनाम्याची कामे जे आहेत ते सुद्धा पूर्ण करण्यात आलेले आणि त्यामध्ये बघितलं तर जिल्ह्यानुसार तुम्ही दावे बघू शकता, तालुक्यानुसार दावे बघू शकता। अर्धापूर तालुक्यामध्ये 16,102 शेतकऱ्यांनी दावे केलेले आहेत। भोकर तालुक्यामध्ये 11,945, बिलोली तालुक्यातील 35,522, देगलूर तालुक्यातील 41,380 तर धर्माबाद तालुक्यातील 14,810, हदगाव तालुक्यातील 41,734 तर हिमायतनगरमधील 23,553, कंधारमध्ये 48,281, किनवटमध्ये 26,733, लोहामध्ये 34,470, माहूरमध्ये 12,236 तर मुतखेडमध्ये 16,943, मुखेडमध्ये 66,982 तर नायगावमध्ये 33,457, नांदेडमध्ये 19,592 तर उमरीमध्ये जवळपास 14,289 दावे जे दाखल करण्यात आलेले। यामध्ये बघितलं तर जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकांतर्गत 5,58,000 दावे दाखल करण्यात आलेले आहेत। या सर्व दाव्यांचे पंचनामे पीक विमा कंपनीकडून करण्यात आलेले आहेत आणि ही जी रक्कम आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रोसेस आहे ती सुद्धा सुरू झालेली। तर अशा प्रकारे बघितलं तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 17.88 कोटी रुपयांची पीक विम्याची रक्कम जी आहे मंजूर करण्यात आलेली आणि या अंतर्गत ही जी रक्कम आहे मी सांगितल्याप्रमाणे ज्या तालुक्यामध्ये सर्वाधिक जे आहेत पूर्वसूचना देण्यात आलेले आहेत, तक्रारी करण्यात आलेले आहेत, त्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये तुम्हाला सर्वाधिक जे आहे नुकसान भरपाई पाहायला मिळणार आहे। तर जिल्ह्यामध्ये बघितलं तर 717.88 कोटी रुपयाची नुकसान भरपाई वाटपाचे काम सध्या कंपनीकडून सुरू झालेले आहेत। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी। धन्यवाद।